तर बिग बॉस मराठीच्या एक दोन तीन कंटेस्टंट बद्दल एक दोन तीन शब्द बोलतो एकदम गुलीगर. तर फर्स्ट बिग बॉस वगैरे कोण बघतं? आयुष्यात खूप गोष्टी आहेत चांगल्या करण्यासारख्या, हे असं फालतू गोष्टींमध्ये वेळ नाही. काय पद्धत आहे असं एकतर कोण बोलते का कधी कोणाशी? आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाशी काही बोलायची पद्धत आदर वगैरे काही नाहीच. थँक यू बिग बॉस, लव्ह यू, असं कोणी केलं काय? एवढे सीझन झाले हे असं करून कधी कोणी बोललं नाही. अरे मराठी माणूस आहे, बोलायला येत नाही. सर मला एकच वाक्य बोलायचं, बोलू नाही शांत बसायचं. सारी उमर मैं जो कर जबड़े आ रे हां. हॅलो नमस्कार, नमस्कार कोल्हापूरकर, नमस्कार कोल्हापूर, नमस्कार कोल्हापूर. काय सप्लगेशन सुपला शॉट चुपला शॉट. किती चिकन लागतं तुम्हाला? तू 3 kg मी खातो सर. 3 kg चिकन? येस. तिने काय बोलतो नाही. 2-3 kg चिकन डेली? अरे इथं लोकांना त्या अंड्यामधले 2-3 येलो खाल्ले तर सकाळी रक्ताचे नदा वाहते. आणि तू 2-3 kg चिकन डेली खातो? हा खालीच्या मावशीचा पोरग बिरगा आहे का काय? आणि उठ की सूट त्या निके रांगोळीच्या मागे मागे फिर. आणि तिचं भांडणं चालू झालं की मध्ये मध्ये ये असं का? तुझ्या शाळेचं प्रेमच आहे. अरे त्या निके रांगोळीला कळाल ना आपलं सूरज भाऊ चव्हाण डेली 80,000 कमवत आहे, तर तिने तिच्याशी लगीन भी करेल आणि तुला बोलीगत कोलेल. बात सही आहे. तर जोरात बोलायचं इकडे बघायचं. फोट तुझं फोट तुझ्याकडेच ठेव, त्याला सांभाळ तुझ्या फोटला. तुझं पण फोट कुठे कधी जाईल कळणार नाही. ठीक आहे, माझं मला टेन्शन नाहीये, तू तुझं टेन्शन घे. तुम्ही धावा हा, ती पकडायला रेडी आहे. घनश्याम इकडे. नाही मला एकच कुठली जरी ड्युटी द्या, एकच दिली आहे बाबा, एकच. हा चेंज करायची नको. 17-12 अल्टरनेट सांगते मी तुला, एकदा तू हे कर एकदा बाहेरचं कर. अल्टरनेट नको, मला एकच द्या, कुठली पण एक द्या. मग तू बाहेरचं कर. एकावरतीच अन्याय नको म्हणून मी हा डिसिजन घेतला होता. व्यवस्थित करू शकतोस मला? माणसं लागायची कुठे? बाहेर. ते स्वतः मिळून करायचे, तेच तुम्हाला सांगते. अलटून पालटून तुम्ही करा, तुम्ही तुमच्यामध्ये डिसिजन घेऊन. आज मी इकडचं करतो, काल मी इकडचं. मला नाही होणार बाबा, एकट्याला एक माणूस दे मग बघ. छोटस आहे, 15 मिनिटाचं काम आहे. हे लिप्स्टिक गाई हौसाने. जानवी खूप मस्करी करायचा मूड आहे का? मराठीतला एक शब्द आहे कुस्करी. मस्करीची कुस्करी कधी होते ना ते कळलं पाहिजे. तुम्ही कोणाबरोबर मस्करी करताय हेही कळलं पाहिजे, ह्याचं सुद्धा भान असलं पाहिजे. बाई निघाली हवा. रितेश भाऊ हेच अपेक्षित होतं आणि हे गरजेचं पण होतं. धन्यवाद, विषय संपला. चल माझा.